कोल्हापूरचे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचं वयाच्या 83व्या वर्षी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हार्ट अटॅकनं निधन झालं. त्यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या रुईकर कॉलनी इथल्या निवासस्थानी आणण्यात आलं. त्यानंतर कागल तालुक्यामधल्या मुरगुड या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार. सदाशिवराव मंडलिक यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1934 झाला होता. कागल विधानसभा मतदारसंघातून 1972, 85, 90 आणि 95 अशा 4 वेळा सलग निवडणुका लढवून मोठ्या मताधिक्यानं त्यांनी विजय मिळवला होता. 1993 त्यांना राज्याचं शिक्षण, पाटबंधारेसह अन्य खात्यांचं राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून येऊन त्यांनी हॅट्रिकही साधली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.